टाकळीगावचे सुपुत्र किरण भगवान शेवाळे हे भारतीय सैन्य दलातून बॉम्बे इंजिनियर ग्रुप या विभागातून अखंड अविरत 20 वर्ष सेवा बजावून नुकतेच सेवानिवृत्त झाले. भारतीय सैन्य दलामध्ये त्यांनी आपल्या कार्यकाळात भरीव योगदान दिले. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती सेनेमध्ये साऊथ सुदान या देशामध्ये त्यांनी भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व केले. किरण शेवाळे यांचा सेवापूर्ती समारंभ पार पडलाय. मी किरण भगवान शेवाळे, मी भारतीय सेनेमध्ये बॉम्बे इंजिनियर ग्रुप सेंटर पुणे खडकी इथे 20 वर्षे आपली सेवा पूर्ण करून आता आपल्या गावी रिटायरमेंट आलेले आहे. तर मला भारतीय सेनेमध्ये खूप चांगले चांगले अनुभव आलेत आणि काही वाईट अनुभव आलेत, परंतु आज मी त्या अनुभवांसोबत रिटायरमेंटनंतर पुढची वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन घेऊन सर्वांचे मार्गदर्शन घेऊन पुढची वाटचाल करेन. आणि माझ्या हातून जी देशसेवा झालेली आहे ती इथून पुढे हो ही मी अपेक्षा करतो. प्रामाणिकपणा आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे त्यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी प्रभागाच्या माजी नगरसेविका प्रतिमा माने, सेवानिवृत्त न्यायाधीश विजय काशीनाथ शेवाळे, ओझर महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य शीला भागवत, टाकळी गावातील प्रतिष्ठित नागरिक वसंत शास्त्री, स्वामी विवेकानंद विद्यालयातील शिक्षक सुनील अहिरे सर, प्राध्यापक आर के शेवाळे, सेवानिवृत्त पोलीस विनोद पाटील, किरण भाऊ यांचे वडील भगवान बाबूराव शेवाळे, तसेच मातोश्री सुमनताई भगवान शेवाळे, परिवारातील सदस्य, मित्र सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांनी शुभेच्छा देत आपलं मनोगत व्यक्त केलंय. 20 वर्ष सैन्य दलामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. खरोखरच म्हणजे आज अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाचा क्षण आहे का 20 वर्ष त्यांनी जी सेवा केली आज ते बॉर्डरवर काम करता. तर आपण आज या ठिकाणी भारतामध्ये ते जेव्हा तिकडे रात्रंदिवस मेहनत करतात तेव्हा आपण इकडं सुरक्षित राहतो. खरोखरच त्यांनी भावनिकी याच्यामध्ये काम केलेलं आहे. त्यांचं खूप अखंड काम आहे आणि अभिमान वाटतो आम्हाला की असे आपल्या प्रभागामध्ये वीर शूर असे आहे. आणि त्याचबरोबर ताईंचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करते की रथाला जसे 2 चाके असतात तसे भाऊंना त्यांनी साथ दिली. एवढ्या वर्षापासून भाऊ जरी तिकडे राहिले असतील तरी ताईंनी सगळं त्यांचं परिवार मुलं वगैरे सांभाळत असतील. खरंच त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त अभिनंदन करते या ठिकाणी. आणि माझ्या माने परिवाराच्या वतीने, प्रभागाच्या वतीने त्यांना सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या, रिटायरमेंटच्या कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा देते. माझे चिरंजीव श्री किरण भगवान शेवाळे आज 20 वर्षानंतर सेवा निवृत्त होऊन आपल्या गावी परत आले आहेत. ते प्रॉपर मालेगाव तालुक्यातील टाकळी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक इथले राहणारे असून माझा पुतणे आहे. त्याची सेवा लहानपणापासून त्याला ज्ञान मार्ग सगळ्या काही गोष्टी मी त्याला दिल्यात. त्याबद्दल तो आपल्या मार्गाने पुढे चालला आणि मिलिटरीमध्ये तो यशस्वी झाला आणि चांगल्या प्रकारे त्याने देशाची 20 वर्षे सेवा केली. सेवा करून तो आज आपल्या गावी परत आला.
आणि ही एक खूप आनंदाची गोष्ट आणि 20 वर्षामध्ये त्याला कुठलाही त्रास झाला नाही. किंवा आफ्रिकेमध्ये पण त्याने त्यांना संबोधन करून आपलं कार्य त्याने त्या जाग्यावर सिद्ध केलं आणि आपल्या मायदेशी परत आला. आज 31 जुलैमध्ये तो रिटायरमेंट होऊन त्याने अविरत सेवा चांगल्या प्रकारे केली, त्यामुळे सरकारने पण त्याला खूप आनंदाने संबोधन केलेलं आहे. असा हा माझा चिरंजीव आणि याच्या पुढे पण पुढची पिढी पण अशी आनंदाने आणि उच्चांकाने चालावी अशी मी ईश्वरच्याने अपेक्षा बाळगतो. आणि आपला मुलगा, आपले परिवार, आपले नातू हे सगळे पुढे भविष्यामध्ये आपल्या जीवनात यशस्वी होत असा मी त्याच्याकडून आनंदाचा आशीर्वाद मागतो.